राज्यात गेल्या 3 महिन्यात 5,000 हून अधिक मुली बेपत्ता झाल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. आणि राज्यात एकच भूकंप झाला. नुकताच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी आणि त्यात दाखवण्यात आलेली गैर मुस्लिम मुलींचं अपहरण करून त्यांना फूस लावून लव जिहादची स्टोरी, यावरून राजकारण आधीच पेटलेलं असताना महाराष्ट्रातील बेपत्ता मुलींचा मुद्दा समोर आलाय. नेमकं नक्की महाराष्ट्रातून किती मुली गायब झाल्या आहेत, दरवर्षी किती मुली गायब होतात आणि त्यातही किती मुली सापडतात, याला लव जिहादचा जो अँगल देण्यात येतोय तो कितपत योग्य आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी किरण, तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. राज्यातून बेपत्ता होणाऱ्या मुलींचं प्रमाण दिवसेंदिवस वाढते. एकट्या मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्यात. आकडेवारी तशी धक्कादायक आहे आणि त्यातही जर आपण पाहिलं तर रेकॉर्डनुसार 18 ते 25 वयाच्या सरासरी 70 मुली रोज बेपत्ता होत आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीतून राज्यात 1600 मुली बेपत्ता असल्याची नोंद झालीय, तर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 1810 इतका होता. 2022 मार्च महिन्यातील आकडेवारी पाहिली तर पोलिसांना त्यांच्या रेकॉर्डवरील 1695 मुलींचा अद्यापही शोध घेण्यात अपयश आलंय. तर या मुलींमधील फक्त 327 मुलींचा शोध पोलिसांनी लावलाय. तर जानेवारी ते एप्रिल 2022 या कालावधीत काही अल्पवयीन मुला मुलींचा शोध पोलिसांनी लावलाय. या काळात 504 अल्पवयीन मुला मुलींचा शोध लागला. मात्र त्यातही धक्कादायक म्हणजे फक्त 174 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय. समोर आलेली ही आकडेवारी तशी धक्कादायकच आहे, मात्र यावरून राज्यात राजकारण होण्यास सुरुवात झालीय. कारण बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांचा प्रश्न समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या महिला नेत्यांसह शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गटाकडून एकमेकांच्या सत्ता काळातील आकड्यांचा बाजार मांडला. ज्यांनी या विषयाला सुरुवात केली त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काय म्हटलंय ते पाहूया. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढतीये, हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये 2020 पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरं तर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्यावर यंत्रणेचा वापर केला जाणं अत्यंत महत्वाचं आहे, पण तसं होताना दिसत नाही. सद्यस्थितीतील आव्हानं आणि उपाययोजना यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठवला आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून या संदर्भात गृह विभागानं तातडीनं पावलं उचलावीत असं म्हणत त्यांनी सरकारच्या महिला सुरक्षेच्या धोरणावर बोट ठेवलं. तर रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनंतर सामनाच्या 9 मेच्या अग्रलेखातून याच मुद्द्याला हात घातला गेला, पण त्यातही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली. सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय ते पाहूया. कायद्याचे राज्य गुजरातमध्ये अस्तित्वात असेल तर त्या मुलींना न्याय मिळेल, नाहीतर या मुलींचं पलायन किंवा अपहरणास नेहरू गांधी कसे जबाबदार आहेत यावर मन की बाताबाती करून लोकांना गुमराह केलं जाईल. या मुलींची पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाला परवान असेल तर त्यांना कोणत्याच प्रश्नाची चिंता नसेल, याचा अर्थ असा होतो. त्यासोबतच गेल्या 5 वर्षात गुजरातमधून 40,000 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. हा नॅशनल क्राईम ब्युरोचा आकडा असून ही माहिती समोर आल्यामुळे नॅशनल क्राईम ब्युरोला कायमचे टाळे लागू शकतात. या अहवालाने गुजरातच्या राज्यकारभाराचे धुंदवडे निघाले आहेत. ज्या प्रकारे मोदींनी क्राईम फाईल्स आणि केरला स्टोरीला पाठिंबा दिला, त्याप्रकारे गुजरातमधील 40,000 मुलींवरील स्टोरीला ते पडद्यावर पाठिंबा देतील का असा सवाल उपस्थित केलाय. एवढंच नाही तर लव जिहाद हा भाजपसाठी तणाव निर्माण करण्याचा हुकमी एक्का आहे असं म्हणत भाजपवर सामनातून टीका करण्यात आली आहे. तर याच मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या कारभारावर टीका करत एक महत्वाचा सवाल उपस्थित केलाय. सुप्रिया सुळे म्हणाल्यात, महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करून त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का असं म्हटलं. तसेच हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलंय. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मुद्द्यावर टीका करण्यात आल्यानंतर भाजपकडूनही याविषयी प्रतिक्रिया देण्यात आली. मात्र ही प्रतिक्रिया देत असताना पुन्हा या विषयात महाविकास आघाडी आणि भाजप सरकार यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि त्या काळातील आकडेवारीत याचीही तुलना करण्यात आली. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी ही आकडेवारी सादर केली, पण त्यासोबतच त्यांनी आधी हा विषय समजून घ्या म्हणत सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय.
त्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्या व्हिडिओ मधून त्यांनी काय म्हटलंय ते पाहूया. नमस्कार. महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताई, महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतंय हा विषय अतिशय गंभीर आहे. पण अशा थाटामध्ये तुम्ही मांडलात की जणू काही सरकार बदललं आणि राज्यातल्या महिला मुली बेपत्ता व्हायला लागल्या. आधी विषय समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये सरासरी वर्षाला 4,000 मुली तर जवळपास 64,000 महिला बेपत्ता होतात. एवढंच नाही तर 2020 मध्ये म्हणजे अगदी महाविकास आघाडीचं तुमचं सरकार होतं त्याही वेळेला 2020 मध्ये 4,517 मुली तर 63,252 महिला या बेपत्ता झाल्या होत्या. 2022 कोविडचं वर्ष, त्याही वर्षामध्ये राज्यातून जवळपास 3,937 मुली तर 60,435 महिला बेपत्ता झाल्या होत्या ताई. आता यामध्ये दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मुलींचं जे बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये जवळपास 90% डिटेक्शन होतं तर महिलांच्या प्रकरणामध्ये तेच डिटेक्शन 75% जाते. पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली यासारख्या राज्यांमध्ये महिलांचं या प्रकरणांमध्ये सरासरी मुली 12,000 आसपास तर महिला जवळपास या 64,000 त्यांची सरासरी आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक गुन्ह्याचा FIR केला जातो. हा विषय अतिशय गंभीर आहे, हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे, अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळ्या महिला नेत्यांनी एकत्र येऊन उपाय सुचवले पाहिजेत. फक्त टीकेसाठी टीका करणं योग्य नाही ताई. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चित्रवाघ यांनी बेपत्ता मुलींच्या 90% प्रकरणामध्ये मुली सापडतात तर महिलांच्या बेपत्ता प्रकरणात 75% मुली सापडतात असं म्हटलंय. पण त्यांनी शेवटी एक महत्वाचं म्हटलंय, सर्व महिला नेत्यांनी एकत्र येऊन उपाय सुचवले पाहिजेत, केवळ टीकेसाठी टीका करणं योग्य नसल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रातलं सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं वारंवार सांगितलं जातं, मात्र तरीही राज्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होतात, हे नेमकं अपयश कोणाचं? राज्यात सत्ता बदलली तसे सत्ताधारही बदलतात, पण त्यामुळं राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न बदलतो का? याचं उत्तर निश्चितच नाही असंच असणार. बेपत्ता होणाऱ्या मुलींचा विषय नक्कीच चिंतेचा आहे, पण यावरून सुरू असणाऱ्या राजकारणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.